आपण आता कोण म्हणजे शंकू याचं सूत्र आपण पाहणार आहोत. हा जो कोण आहे यामध्ये ए ओ ही जी बाजू याला आपण परपेंडिक्युलर हाईट म्हणजे त्याला मराठीत आपण लंब उंची असं म्हणतो. ए बी ही तिरकस उंची त्याला स्लॅन्ट हाईट म्हणजे त्याला आपण एल या अक्षराने दर्शवतो. आणि ओ बी ही तळाची त्रिज्या म्हणजे हा जो भाग आहे वर्तुळाकार आहे या शंकूचा तळ आणि याची त्रिज्या त्याला आपण रेडियस म्हणून आर या अक्षराने दर्शवतो. आता आपल्याला एल आर आणि एच म्हणजेच या तिघांमधलं जे संबंधदर्शक सूत्र आहे ते बघायचं आहे. हा जो त्रिकोण आहे ए ओ बी हा काटकोन त्रिकोण आहे कारण की या ठिकाणी ओ हा जो कोण आहे 90 आहे. मग या ठिकाणी ए बी हा हायपोथिनियस आहे त्याला आपण कर्ण असं म्हणतो. मग पायथ्यागोरसच्या नियमानुसार काय म्हणता येईल याचा वर्ग म्हणजेच याचा वर्ग आणि याचा वर्ग यांची बेरीज. त्रिकोण ए ओ बी यात कोण ए ओ बी बरोबर 90° पायथ्यागोरसनुसार ए बीचा वर्ग म्हणजेच काय ओ बीचा वर्ग अधिक ओ एचा वर्ग. मग ए बी म्हणजेच काय एल एलचा वर्ग ओ बी म्हणजे आर आरचा वर्ग आणि ओ ए म्हणजे एचचा वर्ग म्हणजेच काय ओ ए म्हणजे एचचा वर्ग म्हणजेच काय आपण जर याचं वर्गमूळ घेतलं तर एल म्हणजेच काय वर्गमुळात आर वर्ग अधिक एल आर आणि एच यातलं संबंधदर्शक सूत्र म्हणजेच एल बरोबर वर्गमुळात आर वर्ग अधिक एच वर्ग. म्हणजे आपल्याला आर आणि एच जर दिलेला असेल आपल्याला एल काढता येईल किंवा एल आणि आर दिलं असेल तर एच काढता येईल. म्हणजेच काय की आपल्याला ह्या एल आर आणि एच यापैकी कोणतेही दोन गोष्टी दिलेल्या असतील तर आपल्याला तिसरी काढता एच वर्ग. म्हणजे